शरीरातील नसांची ताकद वाढेल, ब्लॉकेज दूर होईल, दबलेल्या नसा होतील मोकळ्या। करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुमची सायटिका नस दबलेली असेल, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झालेले असेल किंवा रक्तवाहिन्यांमधील झडपांच्या कार्यामध्ये बिघाड उत्पन्न होऊन व्हेरिकोज वेन सारख्या समस्या उत्पन्न झाल्या असतील, तर आजचा हा घरगुती उपाय तुम्ही काही दिवस करा, तुम्हाला निश्चितपणे आराम वाटेल। आपल्या जीवनशैलीतील बदलामुळे सायटिका, ब्लॉकेज किंवा व्हेरिकोज वेन सारख्या समस्या उत्पन्न होत असतात। या समस्यांच्या प्रारंभीच्या अवस्थेत केमिकलयुक्त गोळ्या, औषधे, पेनकिलर खाण्यापेक्षा वेळेतच असे सोपे घरगुती आयुर्वेदिक उपाय केले तर पुढे जाऊन ऑपरेशन करण्याची वेळच येत नाही। दबलेल्या नसा मोकळ्या करणारा आजचा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक ग्लास पाणी घेणार आहोत। आता आपल्याला आवश्यक आहे मेथीच्या बिया। मित्रांनो, आयुर्वेदानुसार शरीरातील वातदोष वाढल्यामुळे सायटिकाचा त्रास उद्भवतो असे सांगण्यात येते आणि यासाठी मेथीच्या बिया औषध म्हणून कार्य करतात। मेथीमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, शरीरांतर्गत असणारी सूज आणि वेदना कमी करण्याचे महत्त्वाचे कार्य ते करतात। मेथीच्या बियांचे ठराविक प्रमाणात आणि विशिष्ट पद्धतीने नियमित सेवन केल्याने डायबिटीज म्हणजेच मधुमेह देखील नियंत्रणात राहतो। आपण आपल्या उपायासाठी एक चमचा एवढ्या मेथीच्या बिया या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ऑरिगॅनो लीव्ज। या पानांचा मसाल्याच्या स्वरूपात वापर केला जातो। याशिवाय या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात। या पानांमध्ये थायमोल आणि इतर अनेक पोषक तत्वे आढळतात। व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई या व्हिटॅमिनने समृद्ध असणारी ही पाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात। तुळस, पुदिना या प्रवर्गातील ह्या वनस्पतींची रोपे जवळच्या नर्सरीमध्ये हमखास मिळतात। अनेकांच्या परसबागेत हे ऑरिगॅनोचे छोटेसे झाड हमखास बघायला मिळते। आपण याची 2 ते 3 पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून नंतर या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। आता हे रात्रभर असेच भिजत ठेवायचे आहे। रात्रभर भिजवल्यानंतर ते आपल्याला अशा प्रकारे दिसेल। आता हे पाणी गाळून घ्यायचे आहे। हे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचे आहे। सकाळी अगदी झोपेतून उठल्यानंतर लगेच हे पाणी पिऊन हे शिल्लक राहिलेले मेथी आणि पाने फ्रेश झाल्यानंतर हळूहळू चावून खायचे आहेत। तुम्ही यामध्ये एक चमचा शुद्ध मध देखील ॲड करू शकता। असा हा आयुर्वेदिक घरगुती उपाय सलग 15 दिवस करायचा आहे। या उपायाच्या नियमित वापराने सायटिकाच्या वेदनेपासून आराम मिळतो, शुगर नियंत्रणात राहते आणि व्हेरिकोज वेन म्हणजेच पायाच्या काळ्या निळ्या पडलेल्या शिरा देखील नॉर्मल होतात। असा हा सोपा घरगुती उपाय तुम्ही देखील अवश्य करा आणि व्हिडिओ गरजवंतांना शेअर करा। धन्यवाद।